मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण आलेलो घोडबन येथे एक महोत्सवामध्ये, महाराष्ट्र महोत्सवासाठी. आणि काय काय आहे त्या महोत्सवामध्ये? हा महोत्सव टोटल 8 दिवस चालणार आहे, 5 ते 12. काय काय आहे या महोत्सवामध्ये बघूया. जर लायनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. महोत्सवामध्ये आतमध्ये घुसल्यानंतर तुम्हाला एक सुबक असं मंदिर दिसत, आणि त्या मंदिरमध्ये सुबक अशी देवीची मूर्ती आहे. आई तुळजा भवानी आहे. तुम्ही बघू शकता या स्टॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पापड तुम्हाला बघायला मिळत आहे. जबरदस्त हा पापडचा स्टॉल तुम्हाला आतमध्ये घुसल्या लेफ्ट साईडला बघायला मिळेल. पापडच्या स्टॉलच्या बाजूला खिरला हलवा वेफरचं मोठं दुकान आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारचे वेफर्स तुम्हाला बघायला भेटू शकतात, वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे तुम्हाला बघू शकतात, त्याचबरोबर इथं वेगवेगळ्या प्रकारचे चकल्यासुद्धा तुम्हाला मित्र बघायला मिळते. त्या दुकानाच्या थोड्या पुढे आलो तर आपण बघू शकता इथं सुंदर असे कार्पेट आहेत. हे कार्पेटवाले तुम्ही बिलीव नाही करू शकाल, पण हे उत्तर प्रदेश भदोहीमधून आलेले आहेत. सुंदर सुंदर प्रकारचे कार्पेट इथं तुम्हाला बघायला मिळू शकतात. ह्याचाही तुम्ही खरेदी करू शकता. खूप सुंदर असे कार्पेट आहेत, तुम्ही बघू शकता वेगवेगळे कलर्स या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत आहेत. त्या स्टॉलच्या थोडा पुढे आल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता वेगळ्या प्रकारचे गॉगल्स इथं आपल्याला बघायला मिळत आहेत. वेगवेगळे सनग्लासेस आहेत लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, फक्त 150 रुपयामध्ये. त्या दुकानाच्या पुढे आपल्याला एक मस्त असं सुंदर ऑर्नामेंटचं दुकान दिसलं. वेगळ्या प्रकारचे ऑर्नामेंट्स इथं आपल्याला बघायला मिळत आहेत. बघू शकता किती सुंदर असं दुकान आहे. त्याच ऑर्नामेंटच्या दुकानाच्या बाजूला तुम्ही बघू शकता की असं टॅटू मेकिंगचं एक पण एक स्टॉल आहे. जबरदस्त टॅटू मेकिंग इथं होत आहे. त्या स्टॉलच्या बाजूला मी थोडं पुढे आल्यानंतर बघितलं तर इथं मला बघायला मिळालं की वेगवेगळ्या प्रकारचे होम म्हणजे घरात यूज होणाऱ्या वस्तूंचं इथं स्टॉल होता. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता स्टीमर बघू शकता, जो आपण स्टीमर घरात यूज करू शकतो. खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये होत्या. कुठलाही महोत्सव बघितलं, बालवाडी असो कुठलंही असो, प्रत्येक महोत्सवामध्ये तुम्हाला ही गोष्ट तर जरूर दिसेल, बुक्स वाच. तर वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स वाच इथं आहेतच. तुम्ही बघू शकता व्हरायटी ऑफ बुक्स वाच आहेत. प्रत्येक एक्झिबिशनमध्ये तुम्हाला ह्या दोन गोष्टी, दुसरं एक लोणची, ते सुद्धा तुम्हाला इथं बघायला भेटतील. वेगवेगळ्या प्रकारची इथं लोणची आहेतच, कोकम बिकम प्रत्येक गोष्टीचं, आंब्याचं लोणचं, पाहिजे त्या प्रकारची लोणची तुम्हाला इथं, गोड आंबट तिखट प्रत्येक प्रकारची लोणची तुम्हाला इथं बघायला भेटतील. मित्रांनो, त्या दुकानाच्या थोडं पुढे आलं तर मला इथं अगरबत्ती, वेगवेगळे फ्रेग्रन्स, वेगवेगळे परफ्युम्स ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. खूप वेगवेगळ्या प्रकारचे अगरबत्ती आणि परफ्युम्स इथं अवेलेबल होत्या, सगळे होम मेड होतं. थोडा पुढे आलं तर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं की हे लेदर पर्सेस आहेत जे लेडीजसाठी खूप जबरदस्त आहे. त्याचबरोबर जेंट्सचे छोटे पर्स इथं अवेलेबल होते. खूप सारे व्हरायटी होते मित्रांनो, खूप जबरदस्त एक्झिबिशन होते होते. तुम्ही बघू शकता मित्रांनो छोटे छोटे नाचणीचे पापड इथं विकायला होते, आणि ते नळे आपण असं लहानपणी खाल्ले असेल त्यासुद्धा इथे विकायला होता मित्रांनो. जबरदस्त होते ते. त्याचप्रकारे तर वेगवेगळ्या प्रकारचे चिवडेच म्हणू शकत नाही, गाठ्या बिट्या या टाईपचे, थोडंसं शंकरपाळी, चकली या टाकाचे वेगवेगळे फ्लेवर्स इथं आपल्याला बघायला भेटतात मित्रांनो. अस्सल मालवणी पोहा पापड आणि वेगवेगळ्या प्रकारचे पापड या ठिकाणी, मालवणी मसाले वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्या गोष्टी इथं बघायला होत्या मित्र. त्याचबरोबर बघू शकता लाडू आणि तुम्ही आंबावडी, काजूगर, मसाले, कोकम सगळ्याच गोष्टी इथं बघायला होत्या. त्याचबरोबर इथं सेजवान प्रकारचं काही एक प्रोडक्ट होतं, आणि ते प्रोडक्टमध्ये भाज्यांमध्ये मिक्स केल्यानंतर भाज्याने एक जबरदस्त फ्लेवर येत होता. प्रत्येकाला एक टेस्ट करायला देत होते, जबरदस्त फ्लेवर होता. कुठली भाजीमध्ये हे मसाले मिक्स केल्यानंतर, फ्राय केल्यानंतर, त्या फ्लेवर जबरदस्त टेस्ट येत होता.
वेगवेगळी व्हरायटी ह्याच्याकडे होती, ते पण जबरदस्त होतं मित्रांनो. इथे एक लहान मुलांचं स्टॉल होतं खेळण्याचं, त्याच्यामध्ये विकणाऱ्या आंटी होत्या, त्या स्वतः एक एन्जॉय करत होत्या वेगवेगळ्या प्रकारची खेळणी. लहान मुलांसाठी तो होती जबरदस्त मजा येत होती. लेडीजसाठी हेअरबँडचं एक मस्त स्टॉल इथं होतं, वेगवेगळ्या प्रकारचे हेअरबँड आहे, रबर इथं अवेलेबल होते मित्रांनो. बघा सर, ॲक्युप्रेशर हेल्थ केअर आयटम आहे सगळे, मसाजर आहे, बॉडी मसाजर आहे, त्याच्यानंतर हिटिंग बॅग आहे, डोळ्यांसाठी आयकूल मास्क आहे, हा बघडे बॅग. वेगवेगळ्या देवांचे वेगवेगळे असे फ्रेम्स बघू शकता, किती सुंदर असे वेगवेगळे चांगले चांगले फ्रेम्स, सीनरीज, प्रत्येक गोष्टीचे तर फ्रेम्स होते. तर जबरदस्त डिजिटल फ्रेम्स होत्या, 3D फ्रेम्स होत्या, तर तो एकदम जबरदस्त अशा फ्रेम, महाराजांचा सुद्धा फ्रेम तिथं होती, सगळ्याच गोष्टीचे तर फ्रेम तुम्हाला अवेलेबल होता. तर जबरदस्त लोक बघण्यासाठी खूप एकदम मस्त वाटत होतं, लोक विकत घेत होती, जबरदस्त वाटत होतं. भालवडी बेवा, भालवडी वडे, चिकन वडे, सगळेच पीठ, मसाले, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, कोकम, सगळं इथं अवेलेबल होतं. बघू त्याचबरोबर इथं बघू शकते, इथं वेगळ्या प्रकारचे गुळाचे बिस्किट, वेगळ्या प्रकारचे बिस्किट इथे तुम्हाला अवेलेबल होती, हे हेल्दी बिस्किट आहेत. खेळण्यातली मस्त मस्त छोटी छोटी अशी वॉचेस सुद्धा इथं होते, खूप वॉचेस होते मित्रांनो, जबरदस्त असं वॉचेसचं कलेक्शन होतं मित्रांनो. आजबरोबर मित्रांनो, मोठ्या लोकांसाठी पण जबरदस्त व्हरायटी ऑफ कलेक्शन होते वॉचेसचे, तुम्ही बघू शकता फुल जबरदस्त असं कलेक्शन होतं. पेठा बिठा तुम्ही बघू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट्सचं दुकानसुद्धा इथं होतं, खाजा, पेठा, मंचूर, ह्या वेगवेगळ्या प्रकारचे हलवे या दुकानामध्ये तुम्हाला बघायला मिळतं, जबरदस्त अशी व्हरायटी होती या दुकानामध्ये. स्पेशली लहान मुलांसाठी खेळण्याचं एक मोठं मोठं जबरदस्त कलेक्शन असलेलं शॉप आपण इथं बघू शकता, जबरदस्त कलेक्शन आहे, प्रत्येक प्रकारची व्हरायटी या दुकानामध्ये तुम्हाला बघायला मिळते. बॉल्स आहेत, खेळण्याच्या प्रत्येक गोष्टी, डॉल्स आहेत, असं काही नाही ज्यात लहान मुलांसाठी आवडेल असं नाही, प्रत्येक गोष्टीच्या व्हरायटी या दुकानामध्ये होत्या. जबरदस्त असा स्टॉल होता मित्रांनो. त्याचबरोबर महिलांसाठी मेकअपचं वेगवेगळं साहित्य इथं आपल्याला बघायला भेटत होतं मित्रांनो, जबरदस्त असं मेकअपचं साहित्यसुद्धा इथं अवेलेबल होतं. त्याचबरोबर तुम्ही इथं बघू शकता की ती धूर येणारी आईस्क्रीम जी असते वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये, ती सुद्धा इथं अवेलेबल होती. महाराष्ट्र महोत्सव म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे लोक कार्यक्रम इथं होतात, लावणीचा प्रोग्राम, बॉडी बिल्डिंग स्पर्धा, वेगवेगळ्या स्पर्धा इथं झालेल्या, वेगवेगळ्या इथं प्रोग्राम असे झाले, ते 7 दिवस चालले होते. तर आपण ज्या दिवशी आलो होतो त्या दिवशी इथं सुद्धा प्रोग्राम चालूच होता. तुम्ही बघू शकता पब्लिक किती गर्दी आहे इथं. तर बघू शकता ज्या दिवशी आपण इथं आलो होतो त्या दिवशी महिलांचं होम मिनिस्टर हा प्रोग्राम चालू होता, आणि महिलांचे वेगवेगळे खेळ इथं खेळले गेले होते. किती सुंदर असं स्टेज बनवलं होतं, जबरदस्त स्टेज, जबरदस्त असं ॲटमॉस्फिअर इथं होतं, आणि मान्यवरांचे इथं तुम्ही बघू शकता, खूप जबरदस्त महोत्सव हा इथं होता. वेगवेगळे स्टॉल संपले होते, आता इथं आपण आलो ते फूड झोनमध्ये, ते फूडचे वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळतील. पावभाजी आहे, दाबेली आहे, मसाला पापड आहे, हा बघा मसाला पापड बनवतो, तुम्ही बघू शकता बनवण्याची पद्धत, तुम्ही बघू शकता मसाला पापड टाकला, तोडलेला आहे त्यांनी, थोडी शेव टाकलेली आहे, कांदा, टोमॅटो, काकडी ह्या गोष्टी सगळ्या याच्यामध्ये तो टाकणार आहे, लिंबू त्यांनी पिळलेला आहे, कांदा, काकडी हे सगळं तो टाकतो आहे त्याच्यामध्ये, आणि थोडे सॉसेस टाकणार आहे, आणि थोडे शेव टाकतो, नंतर हा तो देणार आहे.
हा फोस्टमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरचे गोळे तुम्हाला खायला मिळू शकतात. ऑरेंज, पायनॅपल, लेमन, काळा खट्टा बघू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्सवाले गोळे तुम्हाला इथं अवेलेबल आहेत. नक्की बघू शकता, नक्की आस्वाद घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही इथं बघू शकता कॉटन कँडीचा पण स्टॉल इथं अवेलेबल आहे. लहान मुलांसाठी खूप फेवरेट असा आयटम आणि त्याचा हा स्टॉल बघू शकता. तयार करून ठेवलेली आहे कॉटन कँडी. हा स्टॉलसुद्धा तुम्हाला इथं बघायला भेटू शकतो मित्रांनो. त्याचप्रकारे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं वेगवेगळ्या प्रकारचे पॉपकॉर्न्स वगैरे मिळू शकतात. सेजवान पॉपकॉर्न, चीज पॉपकॉर्न, प्लेन कॉर्न पॉपकॉर्न, कॅरेमल पॉपकॉर्न, सगळ्या प्रकारचे फ्लेवरचे पॉपकॉर्न तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या ठेपले इथं बघायला मिळत आहेत. गावरान पद्धतीचं जेवण इथं मिळतं आहे. ठेपली बनवणं चालू आहे. त्याचबरोबर ही वांग्याचं भळी आणि झुणका भाकाची भाक झुणका तुम्ही बघू शकता. वेगवेगळं आता इथं पण खूप सारे लोक गर्दी करत होते मित्रांनो. आता प्रत्येक महोत्सवात तुम्ही बघितलं असेल हा बटाट्याचा प्रकार. हा सुद्धा मित्रांनो इथं अवेलेबल होता. डबल रोटी तर तुम्ही बघू शकता. तर डबल रोटीसुद्धा अवेलेबल होती. पावभाजी ही सुद्धा तुम्हाला खायला इथं भेटू शकते. वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्याचबरोबर पापडसुद्धा इथं अवेलेबल होते मित्रांनो. इथं फिशचा एक स्टॉल होता. तिथं सुरमय बघायला मिळते, पापलेट बघायला मिळत आहे, चिकन लॉलीपॉप बघायला मित्र मित्रांनो. जबरदस्त अशी सुरमय आहे. आणि तुम्ही बघू शकता दादूज आगरी स्वाद या दुकानाचा धाव आहे. ते बघू शकता व्हरायटी ऑफ डिशेस ह्याच्याकडे आहे. फ्राय बोबील आहेत, फ्राय प्रॉन्स आहेत, क्रॅब्स आहे इथं अवेलेबल मित्रांनो. तुम्ही बघू शकता जबरदस्त साईज आहे क्रॅबची. चिकन सुक्का भागडा थाली तुम्ही बघू शकता इथं आहे. त्याचबरोबर कोंबडीबरोबर चिकन इथं अवेलेबल आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता जबरदस्त असं रसाळ चिकन दिसतं आहे. त्याचबरोबर ही एक अजून थाली आहे चिकन बटर. आणि हा आहे तुम्ही बघू शकता सोल कढी जबरदस्त. त्याचबरोबर मित्रांनो बघू शकता इथं तुम्ही मंचुरियन बॉल्स, पंजाबी डिशेस आहेत, छोले भटुरे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पंजाबी डिशेस. हे गोडबद्दलचं एक प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. त्यांचाही सुद्धा इथं स्टॉल लागला होता. तुम्ही बघू शकता पुलाव बघू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस पंजाबी डिशेस तुम्हाला इथं खायला मिळू शकतात. ही दाल मखनी आहे, हे पण तुम्ही बघू शकता. जबरदस्त छोले भटुरे आहेत, हे पण जबरदस्त इथं आहेत अवेलेबल. दुसरे एका स्टॉलवर आलो इथं चिकन थाली बघू शकता मित्रांनो. 300 रुपयामध्ये अवेलेबल आहे. त्याचबरोबर बांगडा थाली 350 रुपयामध्ये अवेलेबल. मटन थाली 400 रुपये विथ कोबडी वडे आहेत. कोलंबी थाली ती आहे 350 रुपयामध्ये. त्याचबरोबर कोबडी वडे फक्त 200 रुपयामध्ये. तर वेगवेगळ्या तालुक्याच्या इथं थाल्या तुम्हाला बघायला मिळू शकतात मित्रांनो. आणि नॉर्मल चिकन सुका, चिकन बटर, पच्ची कढी बघू शकता. एवढे सारे डिशेस आणि शपथ म्हणजे तोंडाला पाणी आलं मित्रांनो. तुम्ही पण ह्या गोष्टीचा आस्वाद घेऊ शकता. यावर्षी तर बलवंत वस्तू व्हिजिट करा. जर नाही मिळालं पॉसिबल तर पुढच्या वर्षी नक्की व्हिजिट करा. बघू शकता किमा आहे, ही वजडी आहे, हा जवला आहे. थोडं मालवणी कन्सेप्टमध्ये आपण कोल्हापुरी कन्सेप्टमध्ये आलो आहे. मालवणीमध्ये कोल्हापुरी पांढरा तांबडा रस्सा वेगवेगळे कोंबडीवडे सुद्धा तिथं पण अवेलेबल आहे. कोंबडीवडे वेगळेच काहीतरी म्हणतात. तुम्ही बघू शकता पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा सुद्धा दिसतोय. चिकन सुक्का आहे, बटर सुक्का आहे, चिकन ओला आहे, बटर ओला आहे. सगळ्या दोन प्रकारच्या डिशेस तुम्हाला इथं खायला मिळतील. मस्त दाल आहे, मिक्स दाल आहे, ये बाटी आहे, चोरमा लाडू आहे, लसन चटणी आहे, लसन चटणी आहे, लसूण का चटणी, लसूण का चटणी, पुरा दिसली आहे, राजधानी कांजीवडे, सॉरी राजस्थानी कांजीवडे, कांजीवडे मीठा होता है क्या? नहीं नमकीन होता है. नमकीन कांजीवडे मावा कचोरी, आलू प्याज मूंग दाल कचोरी, मिर्ची वड़ा, दही बड़े, मिर्ची कचोरी, मूंग दाल कचोरी, मावा कचोरी, राजस्थान दही बड़े और आलू पनीर टिक्की चाट. अच्छा वो टिक्की चाट है, आलू पनीर टिक्की चाट, ये दही वड़ा, दही बड़े, या
स्टॉल तो हाल है पाँच स्टॉल अभी या पाँच स्टॉल मध्य आपला बघायला मिळतो वेगवेगळ्या व्हरायटीचे पान आणि या पान बरोबर करणार आहोत धबाल की काय धबाल ते बघूया आता चॉकलेट पान आहे इथं बघाई पान आहे जवळजवळ आपण खाणार आहोत फायर पान तरी फायर पानची प्रिपरेशन होत आहे तुम्ही बघू शकता तरी लाव वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे काय काय ते प्रदत्त आहेत ते टाकतायत आणि गुलखंद दिसतं आहे मला हा आणि हा थोडासा ते लोक हा खोबरा टाकताय मुगावरती आता हा खोबरा टाकलेला आहे त्यांनी आणि बघू शकता तर याच्यावर काहीतरी टाकलेलं आहे तर आता हा फायर पान बनवणार आहे आणि हा फायर पान तयार होणार आहे आणि हा फायर पान आपण खाणार आहोत तर कसा आहे हा फायर पान बघूया तर फायर पान आता खातो आहे चॉकलेट वरून टाकलेलं आहे त्याला पण बघू शकता आणि तो काय जबरदस्त असं फायर पान बघू शकता तुम्ही आपण खातो आहे फायर पान तर अकरा आणि फायर पान खा आतापर्यंत कोणी फायर पान दिलेला आहे की हा फायर पान खाल्लेला आहे मस्त असा फायर पान जबरदस्त मित्रांनो तर बघू शकता आपण की कोंबडी वडे आणि चिकन मसाला दिसतोय कोकणातली प्रसिद्ध अशी डिश आणि ह्याच्या त्याची टेस्ट कशी आहे आपल्याला सांगतील आपले मित्र सर कसं वाटलं हे टेस्ट केली का तुम्ही सांगा जरा कसं आहे चांगला टेस्ट आहे कोकण उत्तरच मिळालं तुम्हाला त्याचबरोबर लहान मुलांसाठी हा एक नवीन तो झोत फुगे फोडणं रिंगमधलं खिप जिंकणं त्याचबरोबर बघू शकता वेगवेगळे खेळणी आहेत तुम्ही बघू शकता हे बॉल टाकून तुम्ही गिफ्ट जिंकू शकता तुमचा जो नंबर लागतो तो तुम्हाला हा गिफ्ट येतो त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे पाळणेसुद्धा इथं मित्रांनो बघू शकता मोठे मोठे पाळणे इथं आहेत बघू शकता जबरदस्त कारण हे व्हिडिओ नॉर्मली प्रत्येक महोत्सवामध्ये तुम्हाला बघायला मिळतात पाळणे त्यामुळे मी हा व्हिडिओ थोडा मोठा नाही बनवला शॉर्टच बनवलेला आहे पाळण्यासाठी पाळणे थोडं आहेत चांगले भरपूर पावले पाळले आहेत बघू शकता लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप सारे ऑप्शन इथं अवेलेबल आहेत बघू शकता गाड्या आहेत इथं लहान मुलं इथं धमाल करू शकतात जबरदस्त मजा येऊ शकते व्हिडिओ तुम्ही जर पूर्ण बघितला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सांगा की महोत्सव सध्या चालू आहे जानेवारी 12 ह्या तारखेमध्ये हा विसर्व चालणार आहे तर नक्कीच हा व्हिडिओ महोत्सवाला विजिट करा जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद